यानंतर अध्यक्षीय भाषण होणार आहे. सगळ्यांना विनंती आपण जागेवर असंच बसावं. महात्मा ज्योतिबा फुलेंचा अखंड घेऊन आदरणीय बाबा आढाव आपले विचार मांडतील, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. माझ्या सर्वांनी जागेवर बसून राहावं ही विनंती. अरे असू दे असू दे. माझ्या बांधवांनो, मला याची जाणीव आहे की वेळ झालेला आहे, आपल्याला जायचं आहे. मी पुण्यातच असतो आणि पुण्यात तुम्ही मला नेहमी ऐकता. मी आज या ठिकाणी आलो आहे ते महाराष्ट्र सन्मान यात्रा जी सुरू झालेली आहे. अरे जरा बोल प्लीज, जरा बोल. सन्मान यात्रा आज सुरू झालेली आहे आणि या सन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच मला त्यांनी बोलवलं आहे. मी त्यांना एवढंच नातं सांगतो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, त्या चळवळी ज्या वेळेला सरकारने बंदी घातली त्यावेळच्या मुंबई सरकारने की तुम्हाला मशाल मिरवणूक काढता येणार नाही, नाना पेठेतल्या डोके तालमीच्या समोर झालेल्या सभेत आम्ही मशाल पेटवली आणि आम्हाला अटक झाली. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या चळवळीचा मी साक्षीदार आहे, भागीदार आहे. मोठेपणा करण्याकरता सांगत नाही. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणांनी प्रतापगडावरून भाषण केलं, त्या भाषणात ते म्हणाले होते की समाजवादाची पहाड जर कुठे उमलणार असेल तर ती पहिल्यांदा महाराष्ट्रात उमटेल. आज समाजवादाची पहाट उमलली, ते गेले. आपण वाटचाल केली. मी आपल्याला एवढीच आठवण करून देणार आहे. आज इथे मी त्यांचं भाषण मागासून ऐकत होतो ते, आणि त्यांनी तो इतिहास संबंध मांडला. आणि मी त्यांना एवढंच सांगेन की जनतेचा जो एक उत्स्फूर्तता असते ते उत्स्फूर्ततेचा मी नेहमी मागोवा घेतो. तुम्ही आज यात्रा सुरू केलीत आणि आजच बातमी छापून आली की महाविकास आघाडीच्या 3 जागा मिळाल्या आणि भाजपला 1 जागा मिळाली. याचा अर्थ काय असतो? तुम्ही कार्यकर्ते आहात, मी कार्यकर्ता आहे. लोक बडबडत नाहीत, लोक भूमिका घेतात, लोक 2 पावलं आपल्या पुढं असतात. आणि ही निशाणी का मिळाली? आणि दुसरी बातमी आली. दुसरी बातमी काय आली? अदानींचं काय झालं बघा, शेअर मार्केट गडगडलं. आणि मला मुद्दाम यांच्यासारखे माणसाला सांगायचं आहे, तुम्ही हुशार आहात. ह्या बाईपर्यंत बोलत होतो मी ऐकत होतो, हुशार आहेत. तुम्ही गंमत बघा, इंदिरा गांधींच्या आणीबाणीमध्ये मी जेलमध्ये होतो. इंदिरा गांधींची आणीबाणी आणि आता अदानी अंबानी मोदींची अदानी बाईंची आणीबाणी आणि यांची अदानी अंबानी. आता काय झालं आहे बघा ना, माझं काय झालं आहे. जगात नंबर त्यांचा जगात नंबर मिळतो आहे, त्यांचा नंबर 3 आणि देशाचा नंबर खाली घसरतो आहे, त्याचं काय करायचं? तेव्हा आम्ही आपलं त्या जे पंतप्रधान आहेत त्यांना आम्ही सांगतो, अहो दादा जरा तुम्ही बोलता, रोज बोलता, सारखं रेडिओवर बोलता, सगळीकडे बोलता, जरा आमचं जरा ऐका ना, जरा आमचंही थोडं ऐका. तेव्हा त्यांना काय सांगायचं? ते ऐकायच्या मूडमध्ये नसतातच. त्यांचं एकच चाललं आहे, आता त्यांना जो भारत बनवायचा आहे तो योगी भारत बनवायचा आहे. आता योगी म्हणजे काय? तुम्ही योगाचा जो धडा दिखा दिलात, तुम्ही रामदास झालात, लग्न लावलात, पण पलीकडे बघितलंच नाहीत ना, आता काय करायचं काय त्याचं? हा योगाचा मार्ग आम्हाला मान्य नाही ना. तेव्हा यांनी त्याच्याबद्दल त्यांनी यांनी वहापर चांगला जोरदार वहापोह केलेला आहे. मला तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की आम्ही तुम्ही करतात चाललं चांगलं चालवलं आहे. आम्ही पण एक सारी जवळ चालवतो शिवसेना. कोणती? आपण बाबासाहेबांचा जय जयकार करतो, पण बाबासाहेबांनी जे भाषण केलं लोकसभेमध्ये घटना सादर करताना सांगितलं की हा दस्तऐवज तुम्हाला मी देतो, आता मनुस्मृतीचं राज्य नाही, आता शरीयतचं राज्य नाही, आता ह्या घटनेप्रमाणे राज्य चालेल. आमचे पंतप्रधान
आता म्हणायला लागलेत, आधी म्हणत नव्हते, घर पे तिरंगा. आम्ही त्यांना सांगतो जरा पुढं चाला ना, घर पे तिरंगा आणि घरा घरात संविधान. तुम्हालाही मला सांगायचं आहे, तुम्हालाही मला सांगायचं आहे, माझ्यासारख्या माणसाला वाईट वाटतं की एका वेळेला राहुल गांधींच्या तिकडे गर्दी जमते, तिकडे हिंदू असा आक्रोश करत रस्त्यात मिळून दिसते. या विसंगतीकडे सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. तुम्ही निघालात जोरात, बरोबर आहे, तुम्हाला प्रतिसादही जोरात मिळतो आहे. तो प्रतिसाद तुम्हाला जनतेची आकांक्षा आहे, आम्हाला बदलायचं आहे. ते भ्रमात येत असू द्या ना. फडणवीसांचं भाषण ऐकल्यानंतर मला वाटतं की मी नाना फडणवीसांच्या काळात तर नाही ना असं मला कधी कधी वाटतं. काय सांगायचं, कारण पेशव्यांच्या दप्तरात सापडलं काय. त्याच्यापेक्षाही मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही कोणाला दूर देता, इंग्रज का कसे आले, काय आले तुम्ही, सनातनी येणार, पाकिस्तानचं आज काय झाले, ते त्यांनी धर्मराज्य केलं. अहो धर्मराज्य हे करायचं नाही आहे, हे लोकशाही समाजवादी राज्य बनवायचं आहे, हे घटनेने अधिकृत केलं. तेव्हा मुद्दा असा आहे, आमची बांधिलकी कशाबरोबर राहणार, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिष्ठता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही ही मूल्यं आम्ही स्वीकारली आहेत ना. आणि त्याची वाळ वाटचाल आहे ना. थोडक्यात मी तुम्हाला एवढंच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, काय बोलायचं तुम्हाला सांगतो, तलवार आम्हाला हातात दिली, तलवार दिली, तलवारीपेक्षा धारदार मन दिलं. नाही त्यांनी राज्याभिषेक केला, ठीक आहे, तुम्ही नाही राज्याभिषेकात, जनता माझा राज्याभिषेक करेल. त्या माणसाने आम्हाला तलवार दिली. पुढे आलेल्या सावित्रीबाईंनी पाटी पेन्सिल हातात दिली, त्या माऊलीने पेन्सिल निसेल दिसली, त्याची बाई माझ्या शेजारी बसली असती का, हो बोलली असती का. आणि त्याच्या पुढे बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांनी यांना नुसती पेन्सिल नाही दिली, मताचा अधिकार द्यायला सांगितला, स्त्री आणि पुरुष दोघंही भारतात सारखे आहेत आणि दोघांनाही मताचा अधिकार आहे. कशी वाटचाल आहे आमच्या इतिहासाची बघा, ही आमच्या इतिहासाची वाटचाल आहे. ही वाटचाल रोखण्याचं काम मोदी तुमचं आमचं वैयक्तिक वाकडं काय. आम्ही जेव्हा स्त्रीला मताचा अधिकार दिला, तुम्ही स्त्रीला काय सन्मान दिलात, जरा बोला ना. सारखं आम्ही धोदाना आकडे आकड्यांचं बरं कायचा. आज काय लोकसभेमध्ये काय झालं, का अदानींचं असं झालं, का फसवलं, रुपयाची किंमत कमी का झाली असं विचारलं तर सीतारामबाई बाई सांगतात, काय सांगतात, रुपयाची किंमत कमी नाही झाली, डॉलरची किंमत अमेरिकेने वाढवली. अहो बाई तुम्ही साधं बोललात, पण ज्यांची मुलं आज अमेरिकेत शिकायला ठेवलेली आहेत त्यांना जो इथून पैसा पाठवावा लागतोय, तो पैसा किती वाढवावा, किती वाढवावा. आता डॉलर त्याला तो डॉलरमध्ये द्यावा लागतो, बँकेमध्ये पैसे भरावे लागतात आणि डॉलर घ्यावे लागतात आणि मग मुलाला पाठवावं लागतात. आज 1.5 कोटीपेक्षा जास्त भारतीय अमेरिकेत आहेत आणि किती मुलं आहेत. आणि मग मुलं म्हणाली, इथं शिकलो नाही तिकडे शिकायला गेलो, देशाचं भवितव्य काय, भवितव्य कुणाच्या हातात असतं, तरुणांच्या हातात असतं ना. त्या तरुण माणसाला या देशामध्ये देश घडवायचा अधिकार आहे. मोदी तुम्ही मन की बात सारखी सांगता, परत जन की बात पण जरा जरा ऐकायला शिका ना. तुम्ही ऐकायचं नाही मग तुम्ही काय केलं, जास्त बोलतोस तो काय, तो कुठला काय आणला नवीन, ईडी आणला आहे. बोलक म्हणतात नको बाबा काय करायचं, कशा कशाला भानगड करा, ते आत नेऊन ठेवतात. विना अपराध सिद्ध व्हायच्या अगोदरच तुरुंगात ठेवून द्यायचं. काय कमाले लोकशाहीची, केवढी कमाले, दम देत. आमच्या फडणवीस बोलताना तर अरे बापरे, मला वाटतं कसं ते एकदम आमच्या माथाड्यांचे इतक्या कोसळलेत, मग तिकडनं माथाड्यांना. अहो आता तुम्ही जे शिक्षणाचा धडा दाखवलात महाराज, 40 आमदारांना उचललं तर तिकडं नेऊन ठेवलं तर गोव्यात आणलं इकडं सगळं घेऊन आलात. आता हा धडा केवढा मोठा धडा तुम्ही इतिहासाचा धडा दाखवलात बरं. पण आपण सगळे सहन करतो, जाऊ द्या. मी तुमच्याशी नेहमीच बोलतो, पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही हे करतो आहेत ना, तुम्हाला मी एवढंच विनंती करणार, चालवायची नाही चळवळ की घरावर तिरंगा आणि घरात संविधान. इतकंच नव्हे तर प्रत्येक गावात राम मंदिर असेल, मशीद असेल, चर्च असेल, पण सगळे भारतीय म्हणून जमणारं ठिकाण आहे का. माझं म्हणणे आम्ही एक गाव एक पाणवठा चालवला
असे प्रत्येक गावात सगळे भारत जे एकत्र असतील, स्त्री पुरुष सगळे एकत्र असतील, हे सुद्धा सुरू झालं पाहिजे. आणि ते सुद्धा एक समाज कल्याणने काम घेतलं पाहिजे. तीसुद्धा देखील मान्य केली पाहिजे की आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. जात धर्माच्या तंत्राचा बाजू नाही. आता वेळ अशी आली आहे की जात बाजू जो ठेवा, धर्म बाजू तो लिंगर. आता एका जवळचा सगळा भारत, तो ज्या दिवशी सगळा भारत बोलेल तेव्हा भारत देशाचं दुनियेचं नेतृत्व करायला लागेल. एका दुसऱ्यांनी होणार नाही. तर जास्त न बोलता मी अध्यक्ष आहे नात्याने या मंडळींना मी सांगतो की बाबा आता वय आहे तर त्यात वयाला काही नाही आलाच असतो. पण अजून आवाज खणखणीत आहे तसं काय चिंता करू नका. पण एकच सांगतो त्यांना, दुसरं एक आहे. आता जनतेने जो निशाणा दाखवला आहे, जनतेने निशाणा दाखवला आहे, तो जे काय व्हायचं ते बरोबर त्यांना भरमात राहू देत. पण आपल्याला पराकष्ट करावं लागतं. भ्रमात राहून चालणार आहे तुमचं मला हे विधान मला मान्य आहे की भ्रमात राहून नाही चालणार. एकजुटीनेच आपल्याला सगळं उभं करावं लागेल. आणि त्या एकजुटीचे एकजुटीने तुम्ही निघालात, तुमच्या यात्रेला मी शुभेच्छा चिंतितो. आणि जिथे संघर्षाची वेळ येईल, तुम्ही मोनूचा उल्लेख केला, तुम्हाला एवढंच सांगतो, मोनूचा पुतळा जयपूरच्या उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयात उभा केला गेला. आम्ही 3 वेळा पदयात्रा काढून तो मोनूचा पुतळा काढून टाकाशी मागणी केली. यानं कदाचित आव्हाडांना ह्या गोष्टी थोडंसं ज्ञान असं आवड आहे, तर त्याची आवड आहे, त्याच्याबद्दल मी दोष देत नाही. आता ते भिडेवाड्याचं प्रकरण तुम्हाला माहिती, आपण लावून धरले आहेत. मजुरांचे अड्डे, आमच्या मजुरांची काय परिस्थिती आहे? सगळं बजेट म्हणलं सगळं गोड 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 झालं. आमच्या हातात काय आलं? आमच्या हातात काय आलं? मला काय पेन्शन मिळाली? माझ्या कष्टकऱ्यांना आम्हाला ना काय पेन्शन मिळाली? काय मिळालं? महागाई हातात आली आहे आणि रोजचं जीवनाचा दर्जा खाली गेलेला आहे. काय झाले काय? मग ह्यांचं आता उत्तर कोणतं? आता इथून पुढे भरड धान्य खा. म्हणजे तो निरोप बोलला होता ना, तुला जर भाकरी मिळत नसेल तर तू केक खा. तसं आता ह्यांनी सुरू केलं, तुला जमत नाही ना आता भरड धान्य खा. असे एक सुरू झालेलं आहे, ठीक आहे. तेव्हा याच्यात सगळ्यात तुम्ही सुरुवात केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. आवाज उठत आहे, बरं झालं. राज्य बदलतील पण लोकांना लोकांना विश्वास वाटेल अशा लोकशाहीचं वर्तन आपल्याला करावं लागेल. आमचं त्यांच्याशी वैयक्तिक काही भांडण नाही. आमचं कुठलंही मागणी त्यांच्या मानापणाची मागणी नाही आहे. आमचं मन एवढंच आहे, या देशातल्या यच्यावर शेतकरी वर्गाची आज परिस्थिती आत्महत्या किती करतायत. तरुण कोरोना काम आहेत, मग कोयता पार्ट्या सुरू झालेली आहेत. हे कुणाचं अपयश आहे? आमचं अपयश आहे. त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही जर गुलगुलगुल करून दाखवणार असाल तर ते उजाडात आणण्याचं काम विरोधी पक्षांनी केलंच पाहिजे. आणि तुम्ही आज ती सुरुवात केली आहेत, चांगल्या पद्धतीने केली आहेत. तुमच्या ह्या संबंध अभियानाला मी शुभेच्छा चिंतितो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानून माझं भाषण संपवतो. जय हिंद. या ठिकाणी ज्यांनी गेल्या काही दिवसापासून या कार्यक्रम